बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी. महाविकास आघाडीची सध्या वर्षावर एक महत्त्वाची बैठक सुरू आहे आणि या बैठकीत प्रमुख नेत्यांची मुख्यमंत्र्यांसोबत सध्या बैठक सुरू असल्याचं कळतंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे या बैठकीमध्ये उपस्थित आहेत, तर जयंत पाटील आणि बाळासाहेब थोरात देखील या बैठकीमध्ये उपस्थित असल्याचं कळतंय. या क्षणाची अतिशय मोठी बातमी. महाविकास आघाडीची वर्षा बंगल्यावर महत्त्वाची बैठक पार पडते. प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक सध्या सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे तसंच जयंत पाटील आणि बाळासाहेब थोरात हे देखील या बैठकीमध्ये उपस्थित आहेत. निवडणुकीसंदर्भात वर्षावर खरं तर खलबत सुरू आहेत. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक सध्या वर्षा बंगल्यावर सुरू असल्याचं कळतंय. या क्षणाची अतिशय मोठी बातमी. राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची ही खास बैठक असू शकते, कारण प्रमुख नेत्यांची मुख्यमंत्र्यांसोबत सध्या ही बैठक सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली एकनाथ शिंदे, जयंत पाटील आणि बाळासाहेब थोरात हे देखील या बैठकीमध्ये उपस्थित आहेत. तर निवडणुकीसंदर्भात सध्या वर्षावर खलबत सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. निवडणुकीसंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा सुरू आहे. दरम्यान आणखीन एक मोठी बातमी समोर येते. संभाजीराजे हे माध्यमांशी संवाद साधणार असल्याचं कळत आहे. संध्याकाळी 7:30 वाजता संभाजीराजे बोलणार आहेत. मराठा समाजाचे कार्यकर्ते देखील यावेळी उपस्थित राहणार असल्याचं कळत आहे. या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. संभाजीराजे हे माध्यमांशी आज संवाद साधणार आहेत. संध्याकाळी 7:30 वाजता राजे बोलणार आहेत आणि त्यांची भूमिका स्पष्ट करणार आहेत. यावेळी मराठा समाजाचे कार्यकर्ते देखील उपस्थित असतील. एकीकडे वर्षा निवासस्थानी महत्वाची बैठक पार पडते आहे, तर दुसरीकडे संभाजीराजे देखील आज माध्यमांशी संवाद साधणार आहेत. संध्याकाळी 7:30 वाजता संभाजीराजे बोलणार आहेत आणि त्यांची भूमिका स्पष्ट ते यातून करणार आहेत. यावेळी मराठा समाजाचे कार्यकर्ते देखील उपस्थित असतील. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग, आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रशांत, एकीकडे महाविकास आघाडीची बैठक खरं तर सुरू आहे वर्षा बंगल्यावर असं कळतंय, नेमकं कोण कोण उपस्थित आहे, काय सविस्तर माहिती? महत्वाच्या दोन बैठका मलबार हिलवर आत्ताच सुरू आहे. एक बैठक वर्षावर आत्ता सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः या बैठकीला संबोधित करतात. या बैठकीत एकनाथ शिंदे, जयंत पाटील, बाळासाहेब पवार, बाळासाहेब थोरात आणि विद्या चव्हाण सुद्धा दाखल झालेले आहेत. अशोक चव्हाण सुद्धा दाखल झालेले आहेत. राज्यसभा निवडणुकीची रणनीती या बैठकीत ठरते. ओबीसी आरक्षणाबद्दल सुद्धा चर्चा होऊ शकते असा अंदाज जरी व्यक्त केला जात असला तरी याचबरोबर सह्याद्री अतिथीगृहावर याच वेळेस अजून एक बैठक सुरू आहे आणि याच बैठकीत सुद्धा उपमुख्यमंत्री अजित पवार, दादा भुसे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील सुद्धा आहेत. 3 अपक्ष आमदार सुद्धा या बैठकीत सहभागी होते. यशवंत माने, मुफ्ती मोहम्मद इस्माईल जे मालेगावचे आमदार आहेत आणि त्याबरोबर संजय घोडके. त्यातले मुफ्ती मोहम्मद इस्माईल आत्ताच या बैठकीत निघाले. अजूनही 2 अपक्ष आमदार बैठकीत आहेत, 3 मंत्री बैठकीत आहेत. म्हणजे सह्याद्रीवर सुरू असेल ही एक बैठक, तर वर्षावर सुरू असेल ही दुसरी बैठक. एकंदरीत राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्या पद्धतीनं घडामोडी, वेगवान घडामोडी घडत आहेत ते महत्वाचं मानलं जात आहे. संजय पवार कोल्हापूर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख जे आहेत यांना उमेदवारी जाहीर करण्याबाबतचा निर्णय किंवा संकेत तसे शिवसेनेकडनं आले आणि मोठी खळबळ माजली. त्याचबरोबर ट्रायडंट हॉटेलच्या बाहेर सुद्धा मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते जमा व्हायला सुरुवात झाले. छावा संघटना असो, मराठा क्रांती संघटना असो, मराठा मोर्चा असो, ते सुद्धा शिवसेनेने कसा विश्वासघात आमचा केला यावर सुद्धा आपली भूमिका 7:30 वाजता स्पष्ट करणार आहे. एकंदरीत 7:30 वाजता त्यांची होणारी भूमिका स्पष्टतेची पत्रकार परिषद आणि त्याच्या आधी वर्षावर सुरू असलेल्या या दोन्ही बैठका या बरंच काही सांगून जात आहेत. सह्याद्रीच्या बैठकीमध्ये नेमकं काय होत आहे, जिथे उपमुख्यमंत्री अजित पवार संबोधित करताय, तर वर्षावर स्वतः उद्धव ठाकरे महाविकास आघाडीच्या सगळ्याच प्रमुख नेत्यांसोबत जी चर्चा करताय, या सगळ्या गोष्टीतनं राज्यसभा निवडणुकीची रणनीती ही स्पष्ट होते. अधिक वेगवान घडामोडी आता व्हायला सुरुवात झालेली आहे. नेमकी संभाजीराजी अर्थात मुद्दा एकच आहे, 6व्या जागेचा तिढा आणि या 6व्या जागेच्या तिढ्यावर कशा प्रकारे राजकीय पक्ष आपली रणनीती आखतात. कारण शिवसेनेचा उमेदवार असेल, जो कोणी उमेदवार असेल त्याला आम्ही पाठिंबा देऊ ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं भूमिका यापूर्वीच स्पष्ट केली होती. भारतीय जनता पक्षाने सुद्धा म्हटलंय की आम्ही 3रा उमेदवार उभा करणार आणि त्याचबरोबर संभाजीराजे छत्रपती यांनी स्वतःची अपक्ष उमेदवारी जाहीर केली होती. बघूया काय नेमकं बाहेर येत आहे. निश्चितच प्रशांत, याबाबत अधिकही अपडेट तुमच्याकडून घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.